फ्रेंड्स, मी अनुपमा. स्मार्ट वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्मार्ट वुमनचा आजचा एपिसोड आहे आर्ट स्पेशल. सो लेट्स स्टार्ट. आपल्यापैकी अनेकांना पुस्तक वाचनाची आवड नक्कीच असेल. पुस्तक वाचता वाचता आपल्याला बरेचदा थांबावं लागतं आणि अशा वेळी आपण पानाचा फोल्ड करतो आणि पुस्तक खराब होतं. अशा वेळी खरी गरज असते ती बुकमार्कची, आणि म्हणूनच घरच्या घरी हा बुकमार्क कसा तयार करायचा दाखवतात आर्टिस्ट माधुरी. नमस्कार मंडळी, माझं नाव माधुरी पांडे. पुस्तक वाचनाचा छंद आपल्या सगळ्यांनाच असतो, आणि ती पुस्तकं वाचता वाचता त्यातली पानं आपल्याला अशी दुमडून ठेवायची फार सवय असते अशा प्रकारे. पण असं केल्यामुळे पुस्तकामध्ये अशी खूपशी दुमडलेली पानं होतात आणि नंतर आपल्याला स्वतःलाच कळत नाही की आपण कुठलं पान वाचत होतो. तर अशा वेळेला पुस्तकामध्ये ठेवण्यासाठी आपण बुकमार्क्स बनवू शकतो घरच्या घरी. तर हे बुकमार्क्स कसे घरच्या घरी बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हँडमेड पेपर, पंच, बुकमार्क्सना लावायला रिबिन, स्केच पेन्स आणि ब्लॅक मार्कर पेन. चला मग आपण आता बघूया कसं करायचं ते. कॉर्नर्सला आता आपल्या डिझाईन्स काढून झालेल्या आहेत. आता मध्ये मी मधुबनी वारली डिझाईन कशी काढायची ते तुम्हाला दाखवणार आहे. फिगर्सही माझ्या काढून झालेल्या आहेत. आता हा आपला जो बुकमार्क आहे तो आपण डबल साइडेड करणार आहोत, म्हणजे तुम्ही अशा प्रकारेही वापरू शकताय. जसं हे पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्ही तो असाही वापरू शकताय पाठच्या बाजूनी, किंवा तो तुम्ही पुढच्या बाजूनीही वापरू शकताय. मग आपल्याला दोन्ही साईडला डिझाईन्स काढायचे. तर आता ती मी दुसऱ्या साईडला डिझाईन काढणार आहे. आता माझं बेसिक डिझाईन रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी कलर्स भरणार आहे. एका साईडला आता माझं कलर करून झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडला कलर करणार आहोत. ड्रॉइंग आपण ऑलरेडी काढून घेतलेलं आहे. एका साईडला आपण वारली काढलेली आहे आणि एका साईडला
एक दुसरी अशी जनरलशी डिझाईन काढलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोन्ही साईडला वारली काढू शकता किंवा दोन्ही साईडला अशा जॉमेट्रिक पॅटर्न्स सुद्धा काढू शकता. इथे पाटी पण मी असं दिवाळीच्या वेळेला त्या थीमनुसार इथे एक असे अनार काढलेले आहेत. अनार, भुईचक्र किंवा दुसरं काहीही तुम्ही असं काढू शकता. एक थीम जर पकडून तुम्हाला करायचं असेल तर. आणि हे जे तुम्ही इथे साईडला बघताय ते मी लॅमिनेट केलेलं आहे. कुठल्याही स्टेशनरी शॉपमधनं तुम्हाला ते लॅमिनेट करून मिळू शकेल. ह्याच्याने काय होतं की तो सहजासहजी बेंड होत नाही. जर आता आपण हा पेपर बघितला तर हा इझिली बेंड होऊन फाटू शकतो किंवा त्याच्यावर मार्क्स येऊ शकतात. पण हे जर तुम्ही असं केलं तर तो एक कडकच्या कडकही राहतो. त्याला स्क्रॅचेस येत नाही आणि छानपैकी तुम्हाला तो वापरता येतो अशा प्रकारे. किंवा दोन्ही साईडनी जर आपण वापरणार असो तर असं. आता हा जर आपण आहे तो थोडा छोटा केलेला आहे तर आपण काय करणार आहोत, ह्याला एक पंच करणार आहोत. हे जनरली आपण लॅमिनेशन केल्यावर पंच करणार आहोत पण आता हे मी असंच दाखवते तुम्हाला. हे मी आता पंच करून घेतलेलं आहे. त्याच्यात आता मी ही रिबिन घालणार आहे. रिबिनची ही फायनर टोकं जी असतात ती त्याच्या भोकातनं काढून घ्यायचे आणि त्याच्यातनं नॉटमधनं ते हे काढायचं आहे. म्हणजे तुमची ही रिबिन अशी तयार झालेली आहे. थोडक्यामध्ये काय आहे की तुम्ही जेव्हा पुस्तकामध्ये कुठेही ते पान ठेवाल तेव्हा ही रिबिन बाहेर राहील आणि तुम्हाला ती इझिली काढता येईल अशा प्रकारे. जर लांब असेल तुमचा बुकमार्क तर त्याला तुम्ही रिबिन नाहीही बांधलं तरीही चालेल. कारण तो तसाच थोडासा बाहेर असा राहू शकतो. किंवा जर तुम्हाला ते रिबिननी थोडंसं डिझायनर आणि छानसं क्यूटचं वाटत असेल तर तुम्ही रिबिनही त्याला लावू शकताय. तर अशा तऱ्हेने घरी तुम्ही बुकमार्क्स करून बघा, स्वतःच्या पुस्तकात ते वापरून बघा आणि मित्रांनाही दाखवा. कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.